नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्मॉल कोटेशन मार्क आणि बिग कोटेशन मार्क, ज्याला की क्यू टॅग आणि ब्लॉक कोट असं म्हणून ओळखतात, त्याच्याविषयी माहिती बघूया. सर्वात पहिले बघूया क्यू टॅग काय. क्यू टॅग म्हणजे काय की स्मॉल कोटेशन आहे. स्मॉल कोटेशन म्हणजे नेमकं काय आहे ते फॉर एक्झाम्पल बघा. आपण न्यूज वाचतो, न्यूज वाचताना काही स्टेटमेंट असतात ज्यांना कोटेशन केलेलं असतात, म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमा जे म्हणतो आपण ते केलेलं असतं. म्हणजे ते काहीतरी पर्टिक्युलर वर्ड आहे त्या व्यक्तीने ते बोललेले आहेत, म्हणजे त्यांनी ते कोट केलेलं आहे. मग अशा जिथं जिथं कोटेशन असतात तिथं तिथं तुम्ही क्यू टॅग यूज करू शकतात. मग क्यू टॅग वापरलं तर काय होतं, तर क्यू टॅग वापरल्यानंतर ते जे टेक्स्ट असतं त्या टेक्स्टच्या भोवती कोटेशन मार्क येतात किंवा इन्व्हर्टेड कॉमा येतात, डबल इन्व्हर्टेड कॉमा. सो ते युजरला, तुमच्या बघणाऱ्या युजरला कळणार की हा हे काहीतरी कोटेशन, हे पर्टिक्युलर वर्ड आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे तुमचा ब्लॉक कोट. ब्लॉक कोट केव्हा यूज करायचा, तर तो तुम्हाला कधी काही पूर्ण सेक्शन दाखवायचा आहे की हा हा सेक्शन मी कोट केलेला आहे किंवा तो कुठून तरी घेतलेला आहे, दुसऱ्या अनादर टेक्स्टमधून किंवा वेबसाईटमधून घेतलेला आहे, तर त्यावेळेस तुम्ही ब्लॉक कोट वापरू शकता. आता ब्लॉक कोट ज्यावेळेस तुम्ही वापरता त्यावेळेस ब्राउझर काय करतं, त्याला थोडंसं इंडेंटेशन देतं. म्हणजे काय होतं की तुमच्या टेक्स्टपेक्षा तो थोडा वेगळा दिसतो आणि त्याला सगळीकडून साईड सुटलेली असते, म्हणजे साईडला असतो तो एक ब्लॉकमध्ये येतो, ठीक आहे. क्यू जो टॅग असतो तो इनलाईन येतो, पण ब्लॉक कोट जो असतो तो एक ब्लॉक ॲक्वायर्ड करतो, ठीक आहे. आणि ह्या ब्लॉक कोटसाठी तुम्ही काही एलिमेंट वापरू शकता की समजा फॉर एक्झाम्पल मी एक टेक्स्ट घेतलेलं आहे की बॉ सॅमसंगचा पर्टिक्युलर हा फोन 10 मार्चला लाँच होणार आहे, तर मी कुठून घेतली ती माहिती, तर सॅमसंगच्या वेबसाईटमधून घेतलेली आहे. तर मी ज्यावेळेस ब्लॉक कोट टेक्स्ट यूज करणार त्याच्यामध्ये काईट नावाचं एक ॲट्रिब्यूट वापरणार आणि त्याची व्हॅल्यू टाकणार ते सॅमसंगची मोबाईल किंवा ते सॅमसंगची पर्टिक्युलर पोस्ट, तिचा ॲड्रेस टाकणार की हा मी ह्या सेक्शनमधून याला मी टाईट केलेलं आहे. तर त्याचा युजरला दिसताना काही फरक दिसणार, बट जे तुम सीईओ असतो, ब्राउझर असतं, त्यांना ते कळेल की हा एक टाईट केलेले टेक्स्ट आहे म्हणून, ठीक आहे. आता आपण डायरेक्ट एक्झाम्पल बघूयात. इथं काय केलेलं आहे, मी एक टॅग टेक्स्ट घेतलेलं आहे की व्हेन आय मीट माय फ्रेंड ही सेड आय वॉन्ट टू परचेस आयफोन 8. मी काय केलेलं आहे, तिने पर्टिक्युलर काय म्हणलं की मला पर्टिक्युलरली माय आय वॉन्ट टू परचेस आयफोन 8, मग ते काहीतरी कोटेशन केलं मी त्याला, ठीक आहे, की हा पर्टिक्युलर तो असं म्हणला होता की मला आयफोन 8 घ्यायचं आहे बघा. तर मग मी त्याला काय केलं, क्यू टॅग यूज केला. आता त्याचं आउटपुट बघा कसं येतं, त्याचं आउटपुट अशा पद्धतीने आलेलं आहे. इथून इथपर्यंत जर टेक्स्ट सरळ झालं आपलं, नंतर इथे त्यांनी कोटेशन मार्क ॲड केला, ठीक आहे, आणि पुन्हा टेक्स्ट संपल्यानंतर पुन्हा इथं कोटेशन मार्क ॲड केलेलं आहे. हे झालं तुमचं इनलाईन कोटेशन. आता ज्यावेळेस तुम्हाला पूर्ण सेक्शन दाखवायचं किंवा पर्टिक्युलर असं हायलाईट करून वेगळं कोटेशन दाखवायचं आहे, मग त्यावेळेस आपण यूज करतो ब्लॉक कोट. आता इथे बघा, मी एक ब्लॉक कोटचं पण एक्झाम्पल घेतलेलं आहे. आता इथे मी काय टाकलेलं आहे, PM मोदीचं एक सेंटेन्स आहे, ते सेंटेन्स इथं टाकलेलं आहे. ते काय म्हणलेत की नॅशनल फेस्टिवल इज अ ऑकेजन to refine and rebuild the national character by PM Modi, ठीक आहे. आता मी ते एक BR टॅग टाकलेलं आहे जेणेकरून मला PM मोदी वर्ड खाली घेता यावं. आता त्याचं ब्राउझरमध्ये बघा कसं दिसतं ते, हे बघा, रिफ्रेश केलं मी, हे बघा नॅशनल फेस्टिवल, त्याला हे बघा ह्या साईडला तुम्ही बघा, जवळपास व्हेन वर्डच्या नंतर तो चालू झालेला आहे, म्हणजेच तेवढं त्यांनी इंडेंटेशन दिलेलं आहे त्या टेक्स्टला. ते जर नॉर्मल टेक्स्ट असतं तर बरोबर व्हेनच्या खाली जिथं W आहे त्याच लेटरपासून तो चालू झाला असता, बट हा बघा व्हेन शब्द एवढा त्याने इंडेंटेशन सोडलेला आहे, म्हणजे एक समजून घ्या 10-15-20 पिक्सल सोडलेला असेल आणि तिथून पुढे त्याने त्याचा टेक्स्ट लिहिलेला आहे. सो ज्यावेळेस तुम्ही ब्लॉक कोट यूज करता त्यावेळेस तो अशा पद्धतीने येतं आणि ज्यावेळेस तुम्ही क्यू टॅग यूज करता त्यावेळेस तो अशा पद्धतीने अपिअर होतो. सो आता याचा आपण डायरेक्ट बायोडाटा चेक करू. क्यू टॅग आणि ब्लॉक कोट टॅग दोघंही पेअरमध्ये येतात. दोघांमध्ये फरक हा आहे, पहिला फरक, एक तर क्यू टॅग जो आहे तो इनलाईन आहे, ब्लॉक कोट जो आहे तो ब्लॉक लेवल एलिमेंट आहे. बाकी दोघांनाही सगळे ब्राउझर सपोर्ट करतात, सगळे ॲट्रिब्यूट सपोर्ट करतात आणि HTML5 त्यांना वेगळं काही रिकमेंडेशन नाही आहे, ठीक आहे. बट जो तुमचा ब्लॉक कोट टॅग जो आहे तो HTML5 रिडिफाईन करण्यात आलेला आहे की तो समजे फॉर एक्झाम्पल काय म्हणतात त्याला आपण सिमेंटिक त्याला मिनिंग देण्यात आलेलं आहे की हा जे टेक्स्ट तुम्ही दुसरीकडून कुठेतरी घेतलेलं आहे तर ते दाखवण्यासाठी तो ब्लॉक कोट टॅग तुम्ही यूज करायचा आहे, ठीक आहे. आता आपण इथे थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण BDO म्हणजे बायडायरेक्शनल आउटपुटविषयी माहिती घेऊया. धन्यवाद.